नांदेड हिंगोली दोन्ही लोकसभा काँग्रेसनेच लढावी अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी केली आहे. नांदेड आणि हिंगोली हे दोन्ही लोकसभा मतदार काँग्रेसच्या कोट्यात असून आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत नांदेड हिंगोली दोन्ही काँग्रेसकडेच कायम ठेवावेत अशी मागणी दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या लोकसभा मतदार संघ निहाय बैठकीत ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नसीम खाम, आमदार प्रणती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश सह प्रभारी संपत कुमार आदींनी नांदेड हिंगोली दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. नांदेड व हिंगोली लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण देतील तो उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणू अशी भावना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी अशोकराव चव्हाण यांच्याकडे सोपवत असल्याचं बैठकी अंती जाहीर केलं. हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, आमदार प्रज्ञाताई सातव, आमदार माधवराव जवळगावकर आदींनीही या बैठकीत आपले मते मांडली. संपर्क प्रमुख सचिन नाईक, हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, प्रभाकर मामा पवार, हरिभाऊ शेळके, माजी शिक्षण सभापती संजय भैया देशमुख, पवन उपाध्याय या आदींनी मते मांडलेली आहे. या बैठकीला डॉक्टर अंकुशराव देवसरकर, कैलास राठोड, अर्चना राठोड, राजाराम खराटे, मुनीर पटेल, मदन शेळके, अशोक चव्हाण उपस्थित होते. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नांदेड हिंगोली दोन्ही जागा काँग्रेसने लढवाव्यात अशी मागणी केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज मराठीसाठी हिंगोली, फारुख शेख. टिळक भवन मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या जागेबाबतीमध्ये आढावा बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचं जेव्हा तिथं प्रश्न झाला उपस्थित झाला त्यावेळेस हिंगोली लोकसभेचं सुद्धा चर्चा त्या ठिकाणी झाली आणि हिंगोली लोकसभेची जागा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावी असे या लोकसभेतील साही मतदारसंघाच्या लोकांचा त्या ठिकाणी आग्रह त्या ठिकाणी होता की काँग्रेसची असलेली ही जुनी जागा काँग्रेससाठी सोडून घ्या आणि या सहा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी काँग्रेसचं बरेचसं वर्चस्व असल्यामुळं ही जागा काँग्रेसला सोडून घ्या म्हणून मागणी त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले साहेब यांनीसुद्धा ही जागा काँग्रेससाठी सोडण्याकरता अनुकूलता दर्शवली आणि श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्यावर ही जिम्मेदारी या ठिकाणी टाकली की नांदेड आणि हिंगोली ह्या दोन्ही लोकसभाच्या उमेदवार आपण या ठिकाणी द्या आणि दोन्ही लोकसभेची जिम्मेदारी या ठिकाणी मी तुमच्यावर टाकत आहे असं चव्हाण साहेबाला सांगितलं आणि चव्हाण साहेबांनीसुद्धा ही जिम्मेदारी या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही सर्वांनीसुद्धा त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहायचं या ठिकाणी ठरवलं आहे. या मतदारसंघातून भारत जोडो यात्रा केल्यामुळे राहुल गांधींचं जे या ठिकाणी पदयात्रा झाली त्याचासुद्धा बराचसा फरक या ठिकाणी निश्चितपणे जाणवल्याशिवाय राहणार नाही म्हणून ही जागा काँग्रेससाठीच सोडावी ही आग्रहाची भूमिका सगळ्यांची होती आणि काँग्रेसचा उमेदवार निश्चितपणे आम्ही निवडून आणू एवढंच या निमित्तानं.